नमस्कार सखे सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी अनेकांनी मोठ्याही प्रेरित केलं आहे आणि अशांची जेव्हा आपण नावं घेतो तेव्हा आझाद हिंद सेना म्हटल्याबरोबर जे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं अर्थातच नेताजी सुभाषचंद्र बोस. आज त्यांची जयंती आहे आणि संपूर्ण देश आता त्यांना अत्यंत विनम्रतेने अभिवादन करतो आहोत. अनेक गोष्टी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे सत्य, कर्तव्य आणि बलिदान. या तीन आदर्शांना एक सैनिक म्हणून प्रत्येक नागरिकाने आपल्या जतन करायला हवी. जो सैनिक सदैव प्रामाणिक राहून देशासाठी आपलं जीवन समर्पित करतो तोच अजिंक्य राहतो. जर देशातल्या प्रत्येक नागरिकाला अजिंक्य राहायचं असेल तर आपण एक जागरूक नागरिक म्हणून या तीन आदर्शांचं पालन करायला हवं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे हे विचार. आणि जेव्हा आपण म्हणतो आहोत जागरूक नागरिक, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जागरूक नागरिक म्हणून आणखीन काही जबाबदाऱ्या आपल्यावर आपोआपच येतात आणि त्यातली महत्वाची जबाबदारी म्हणजे आपला देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी. स्वच्छाग्रही होऊया असं सगळीकडे आता म्हटलं जातंय. मग हे स्वच्छता अभियान पंधरवडा सुरू आहे त्याच निमित्ताने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत आणि या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कार्यक्रम स्वच्छता अभियान एक सामाजिक चळवळ. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या बरोबर आहेत संगीता मालकर मॅडम. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आहेत मॅडम, कोपरगाव जिल्हा नगर इथून ते आपल्याशी संवाद साधायला आले आहेत. आणि आपल्या दुसऱ्या तज्ञ प्राध्यापिका वैशाली बनकर, नमस्कार, तुमचंही कार्यक्रमामध्ये स्वागत करते. व्यवसाय कायदे तज्ज्ञ मॅडम आहेत. आणि आज या दोघी जणी एकंदरीत स्वच्छता अभियान आणि ही एक सामाजिक चळवळ कशी आहे त्याविषयी आपल्या बरोबर गप्पा मारणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एक उत्तुंग असं महत्वाकांक्षा असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे ते म्हणजे आपले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. खरोखरीच एक मोठी महत्वाकांक्षा आहे, एक मोठं भव्य दिवं त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे आणि त्या स्वप्नाच्या दिशेने खूप चांगली अशी वाटचाल आपली सगळ्यांची चालू आहे की संपूर्ण भारत आम्हाला शौचालय मुक्त करायचं आहे. ज्या मूलभूत आम्हाला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्याचं लक्ष स्वच्छतेकडे वेधायचं आहे, त्या स्वच्छ करायच्या आहेत. आणि पहिले देशाचे पंतप्रधान हे असे आहेत की ज्यांनी सुरुवातीला लाल किल्ल्यावरनं जे भाषण केलं त्यावेळेस त्यांनी शौचालय आणि स्वच्छता या दोन शब्दाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्यातूनच आपल्याला कळतं की खरोखरीच एक स्वच्छतेच्या ह्याच्याने भारवलेले पंतप्रधान आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहेत. आणि म्हणूनच आजपर्यंत आपण जवळपास जर आकडेवारी पाहिली तर ती खूप मोठी आहे आणि एवढी स्वच्छता गेल्या 3 वर्षांमध्ये करत आणि त्यासाठी प्रयत्न झाले होते मॅडम. 1999 मध्ये जे सरकार आलं त्यांनी त्यासाठी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर आर आर पाटील त्यांचेही खरोखर खूप त्या ठिकाणी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केलेलं होतं. मनमोहन सिंग होते, त्यांनी निर्मल भारत अभियान चालू केलेलं होतं. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आहे, फक्त एक मुहूर्तमेढ तिकडे गाडगेबाबांनी रोवली आणि हे खूप सुंदर अशा प्रकारे उत्तम प्रकारे दिशा देण्याचं काम आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करताहेत. हो, एक सूर्यतेज नावाची संस्था आहे आणि आमचा योगायोग आमच्या कोपरगावचा इतका चांगला आहे, कोपरगाव तालुक्याचा, की आमच्याकडे महाराष्ट्रातले जे 10 स्वच्छता दूत निवडले गेलेत त्यात आमच्याकडे एक सुशांत घोडके म्हणून आहेत. त्यामुळे त्यांचं अप्रतिम असं मार्गदर्शन तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा आहे आणि तेही खूप सुंदर असे प्रोजेक्ट त्यांच्या संस्थेमार्फतही राबवतात. आता कुठलंही घर असं राहिलेलं नाहीये बऱ्याचशा ठिकाणी की त्या ठिकाणी शौचालय नक्कीच. मला वाटतं हे अशा पद्धतीचं प्रबोधन जे आहे स्वच्छता दूत हे महिलांना एकत्र करून शौचालयाचं त्या ठिकाणी ते मार्गदर्शन करत आहे. आणि स्त्रियांचा याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग. ही मुलं गावोगावी जाऊन लोकांची प्रबोधनं करतात थ्रू कॅम्पिंग वगैरे आणि तिथे जनजागृती करतात, तिथे पथनाट्य करतात, तिथे स्लोगन्स तयार करतात, होर्डिंग्स तयार करून लावतात, तिथे इवन पेंटिंग करतात ते आणि तिथल्या लोकांना असे स्वच्छ कसं राहायचं हे सुद्धा सांगतात. स्वच्छतेची शपथ त्याच्याबद्दल म्हणजे मॅडम ने तर ती एक शपथच झाली ना की आम्ही पॉलिथिनचा वापर करणार नाही असा एक छानसा उपक्रम झाला.
तर ह्या शपथेमध्ये हे सगळे तरुण आहेत आणि हातामध्ये त्यांनी झाडू वगैरे घेतलाय आणि आता मला वाटतं सगळ्यांनी कोणत्याही प्रकारचं मनामध्ये ताण न ठेवता किंवा हे काम माझं नाहीये मी कसं करू मी कसा रस्ता झाडू हे सगळं लक्षात न घेता सगळ्यांनी एकत्र येणं हे फार गरजेचं आहे आणि मला वाटतं त्याबरोबरीने आपले जे शासनातले जे आपले सगळे प्रतिनिधी असतात वेगवेगळे त्यांचा सुद्धा ह्याच्यामधला सहभाग हा खूप महत्वाचा ठरतो आणखीन प्रेरणा मिळते लोकांना काम करण्यासाठी. बरं, आता आमच्याकडे एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर साईबाबांची पवित्र भूमी शिर्डी आमच्याकडे आहे आणि खूप अशा पालख्या रामनवमी असेल नवीन वर्ष असेल एवढ्या पालख्या आमच्याकडे येतात आणि दानशूर लोक खूप असतात बघा त्यांना प्रत्येकाला काहीतरी त्यांना द्यावंसं वाटतं एक पुण्यकर्म समजलं जातं. त्यानंतर आपले पाण्याचे पाऊच दिले जातात ते बघा प्लास्टिकचे असतात. त्यानंतर चहाचे कप दिले जातात. मग ह्या कचऱ्याचं करायचं काय तर आमच्या कोपरगावच्या म्हणजे सगळ्याला खूप अभिमान वाटतो की आमच्या गावातली जी संस्था आहे संस्था म्हटल्यापेक्षा जी ज्याला सामाजिक भान आहे असं सामाजिक भान असलेली लोक सगळी एकत्र आलीत. त्यात एक आनंद टिळेकर आहेत मगाशी स्वच्छता दूध जे सांगितले त्या सुशांत गोडके ही सगळी लोक एकत्र येतात आणि तो जो कचरा आहे मोठ्या मोठ्या कचरा पेट्या त्या ठिकाणी ठेवल्या जातात तो सगळा कचरा एकत्र करण्याचं काम आमचे कोपरगावचे सगळे सामाजिक भान ज्यांना आहे ते नागरिक नक्कीच त्याच्यामध्ये सहभागी होतात. स्वतःच मनात नाही हे कोणी सुचवलेलं नाही हे महत्वाचं आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे खूप छान सहभाग घेतला आज त्यांनी. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार आहोतच. आज मात्र इथेच थांबत असताना जी सुरुवात आपण केली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक जबाबदार नागरिकाबद्दल जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये आता आपण स्वच्छता सुद्धा अंगीकारणार आहोत हे आता त्याच्यामध्ये ऍड करूया आणि ह्याच नोटवर इथे थांबूया. नमस्कार.